गुड मॉर्निंग सर. अरे वा, फार लवकर आलेस. म्हणजे 2 तास उशीरा आली असती तर आपण सरळ जेवायलाच गेलो असतो. नाही सॉरी, गुड आफ्टरनून सर. तर तुला काय कल्पना आहे का की येत्या 1-2 वर्षात तुला इंडिपेंडेंटली केसेस हँडल करायचे? आपलं कर्तव्य काय काय? आपलं कर्तव्य आपल्याला सुपूर्त केलेल्या केसेस कोर्टात उभ्या करणं आणि गुन्हेगाराला कायद्यानुसार शिक्षा देणं. या असल्या प्रोफेशनमध्ये हलगर्जीपणा चालत नाही मानिशा. सर, आज तुला उशीर झाला म्हणून मी हे सांगत नाही आहे, पण यशस्वी होण्याचे जे 10 महत्त्वाचे मुद्दे, त्याच्यामध्ये वक्तशीरपणा हा प्रायोरिटीवर आहे. सो बी पंक्चुअल अबाउट. येस सर, आय एम रिअली सॉरी, पुन्हा असं होणार नाही. इट्स ओके. बरं, आज तुला कोर्टात यायची गरज नाही आहे, काय कारण एवढं काय महत्त्वाचं काम नाही आहे. ओके सर, तू ही केस थोडी स्टडी कर. ओके ओके सर, ही कागदपत्र. दुपारनंतर तुम्हाला कोर्ट रूम नंबर 12 मध्ये जायचंय. रिट पिटिशन दाखल झाले. ओके ओके, चला निघतो मी. हो ना, ते वक्तशीरपणाबद्दल तुला एवढं मोठं मी लेक्चर दिलं आणि स्वतःच उशिरा पोहोचलं म्हणजे तेवढं बरं नाही दिसणार. नाही मला माफ कर साहेब, मला सांगा साहेब, मी तरी दुसरं काय करणार होतो साहेब. सांगा ना, मी दुसरं काही करू शकत नव्हतो साहेब. त्याची ती नजर, ते खुनशी वागणं. साहेब, हे सगळं आठवलं ना तरी माझा अजून तरकाप होतो साहेब माझा. साहेब, तो सुटापुटातला एक खुनशी राक्षस आहे. साहेब, बडी त्याच्याकडे एवढा मोठा सुरा होता ना की माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. कसं वाटतं? थँक्यू सर, म्हणजे थोडंसं आता बरं वाटतंय. बघा, घाबरायचं काही कारण नाही. गुन्हा किंवा गुन्ह्याबद्दलची माहिती लपवणं सुद्धा गुन्हा आहे, माहिती आहे ना तुम्हाला? हो साहेब, पण साहेब मी काय सांगणार साहेब, सांगा ना. ओ, त्याने मला धमकी दिली आहे साहेब. साहेब, मी घर संसारवाला माणूस आहे. व्यवसायानिमित्त मी नेहमी घराच्या बाहेर असतो. माझी बायको घरात एकटी असते. उद्या त्यांना माझ्या बायको. घाबरायचं काही एक कारण नाही. मला तुम्ही वर्णन सांगा. वर्णन म्हणजे उंची? साधारण किती उंचीचा होता तो? उंची म्हणजे साधारण माझ्या उंचीचा 5 फूट 6 इंच वगैरे असाय. आणखीन काही फिजिकल डिस्क्रिप्शन सांगू शकाल का? अगदी अक्युरेट नसलं तरी चालेल, पण म्हणजे तसा तो स्थूल नाही आहे साहेब, पण त्याची शरीरयष्टी मात्र चांगलीच कमावलेली आहे. हो, म्हणजे त्याने माझी सेवा दोरीने हातपाय बांधले ना तेव्हा त्याची ताकद मला जाणवली. विशेषतः त्याच्या मनगडातली ताकद मला तेव्हा जाणवली साहेब. आणखी काही? हो, आणखी म्हणजे त्याचे केस कुरळे आहेत, फ्रेंच बियर्ड. आणि सांगा, घाबरू नका, बोला. त्याची नजर साहेब, नजर त्याची सारी ताकद आहे ना ती त्याच्या नजरेमध्ये आहे. नाही साहेब, मला वाचवा साहेब तुम्ही, मला वाचवा. त्याला जर कळलं ना की मी हे सगळं तुम्हाला सांगितलं तर तो मला ठार ठार मारून टाकेल. काही होणार नाही, रिलॅक्स रिलॅक्स साहेब. नाही, रिलॅक्स 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 रिलॅक्स. बघा, आता अत्यंत महत्त्वाचं, तुमच्या समोर त्यांनी कधी कुठल्या देवीचा किंवा कुठल्या मातेचा उल्लेख केलाय का? नीट आठवून सांगा. म्हणजे उदाहरणार्थ, मातेला तुझं रक्त हवं आहे किंवा देवीला प्रसन्न करायचं आहे, अशा अर्थाचं काही?
नीट आठवून सांगा, हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, नीट आठवून सांगा. नाही म्हणजे साहेब तसं मला काही आठवत नाही. खरंच म्हणजे तसं तो काही म्हणाल्याचं मला आठवत नाही साहेब. नाही ओके, तुम्हाला तसं काही आठवलं तर आम्हाला सांगा. हो साहेब. आणि आमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कुठेही शहराबाहेर जाता येणार नाही. ओके. हा हो पण साहेब तुमच्या ऑफिसला तसं सांगून ठेवा तुम्ही. सर सर अरे पांझरपोळ आहे, दरवाजा नॉक करता येत नाही. सॉरी सर पण कमिशनर साहेबांनी अर्जंटली बोलवलं आहे, बहुतेक जनावराचा फोन आहे. बघा मला पकडण्याचा नाद सोडून द्या, मला पकडून समाजातली घाण कशी काय नाहीशी होणार आहे. हा काय गुन्हेगार मी नाहीये, गुन्हेगार ते आहेत, तुम्ही त्यांना पकडा, मी तुमच्यापैकीच एक आहे. काय लुक मिस्टर जनावर, तुझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तुझ्या ज्या काही समस्या आहेत, ते असे खून करून आणि सूर्य खुपसून सुटणार आहेत का? आणि तू जर आमच्यातलाच एक आहेत मग कायदा कसा हातात घेतोस? कारण तुमच्या कोर्टामध्ये जे काय होतं तो न्याय असतोच असं नाही. हो काय म्हणजे कायद्याची तुला एवढी समज आहे तरी सुद्धा कायदा हातात घेतोस? नाही कायदा न कळायला मी काय पोलीस थोडाच आहे, पण न्याय म्हणजे काय हे मला चांगलं माहिती आहे आणि तो न्याय मी केलाय. न्याय न्याय बद्दल बोलतोयस तू? अरे न्याय या शब्दाचा अर्थ तरी कळतो का रे तुला? काय बरं आपलं नाव DCP विजय सबनीस बरोबर ना? आपली झटापट झाली आहे आणि पत्रकार परिषदेमधलं आपलं भाषण खूप चांगलं झालंय बरोबर ना DCP विजय सबनीस? बर आपलं अभिनंदन बरं का. नाही माझ्या जाळ्यात न अडकल्याबद्दल आपलं अभिनंदन. कसं वाटलं? नाही एक माथेफिरू म्हणून मी खूप विचार करू शकतो ना. काय स्वतःच स्वतःची स्तुती करतोयस? अरे थुकराट होती तुझी कल्पना, थुकराट. पुढच्या वेळेला बरी कल्पना घेऊन येतार तू खरा. अच्छा गमतच आहे ना आमची कल्पना थुकरट थुकरट ना. हा आणि एका पोलीस अधिकाऱ्यानं, एका हुशार पोलीस अधिकाऱ्यानं एका निष्कलंक माणसाला बेड्या ठोकल्या ते एक नंबरचा पापी झाला. जुगाराला पाठिंबा देणारा तो निष्कलंक आणि आम्ही गुन्हेगार. असो त्याच्या कर्माची फळं त्याला मिळणारच आहे आणि माता कार्यसिद्धीस नेण्यास समर्थ आहे. एवढं सोपं नाहीये ते, एवढं सोपं नाहीये. प्रत्येक वळणावर तुला आमच्याशी सामना द्यावा लागेल. हॅलो हॅलो ठेवला बहुतेक त्याने. सर माझ्या मते या ऑफिसमध्ये आलेला त्याचा दुसरा फोन. कदम एक काम करा, कमिशनरना येणारे सगळे फोन डायव्हर्ट करा स्वतःकडे. सर ओके. सगळे फोन टॅप करा आणि त्या रमेशला घेऊन जा दासकडे. दासला म्हणाव सगळं कौशल्य पणाला लाव आणि मला त्या जनावराचं एक स्केच हवाय करून. ओके सर. गो विजय. सर मी तुला म्हटलं नव्हतं डोंट अंडर एस्टिमेट जनावर. सर या गडबडीमुळे एक गोष्ट राहिली सांगायची, एक डेव्हलपमेंट आहे सर. काय? हा जनावर काली मातेचा भक्त असावा बहुतेक. बस ना तू. कशावरून? कारण जेव्हा त्याने अमरवर हल्ला केला होता तेव्हा तो म्हणाला होता की मातेला तुझं रक्त हवंय, हे अमरनेच मला सांगितलं होतं. म्हणून मी रमेशला म्हणजे अमरच्या भावाला बोलून घेतलं होतं हे विचारण्यासाठी की त्याच्यासमोर जनावर असं काही बोलला होता का. आणि सर एकदा दासचं स्केच तयार होऊन आलं ना तर आपल्याला अंदाज येईल की हा जनावर नक्की दिसतो कसा, कारण तो एरवी वेषांतर करून फिरतो त्यामुळे कोणालाच काही माहिती नाही तो नक्की कसा दिसतो. विजय एक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.
हा जनावर नेमका कोण आहे, एरवीच्या आयुष्यात तो काय करतो, त्याची बेसिक विचारसरणी काय आहे, तू त्याचा शब्दन शब्द आठवून बघ. दोन मुद्दे मांडले होते त्यांनी, त्याला समाजातली घाण साफ करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो असं म्हणतो की मी तुमच्यापैकीच एक आहे. म्हणजे एखादा वकील किंवा पोलीस ज्याचा या कायदा आणि सुव्यवस्थेवरनं विश्वास उठलाय, किंवा समाजातला कुणीतरी सोशल वर्कर. तो पोलीस नाही हे त्यांनी स्वतःच सांगितले, पण त्याला या विषयाची बरीच माहिती आहे सर, आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवरचा प्रचंड आत्मविश्वास. तो राकेश गुप्ताबद्दल काय म्हणाला ते आठवत आहे? त्याला जुगाराबद्दल चीड असावी सर. किंवा यांनी जुगारात आपलं सर्वस्व गमावलेलं असावं, सगळं सकल्पित. विजय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला हवी असतील तर मला असं वाटतं की आपल्याला सगळ्या माणसांच्या म्हणजे मिसेस राकेश गुप्ता किंवा अमर यांच्या भूतकाळात डोकवावं लागेल, तिथे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. तेव्हा आता हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही. राकेश गुप्ताच्या जीवाला धोका आहे, पूर्ण बंदोबस्त लावा, त्याला पूर्ण सिक्युरिटी द्या. आणि विजय, मला असं वाटतं की या कामात तू स्वतः पर्सनली लक्ष घालावंस. हा जनावर तर आपल्या डिपार्टमेंटची अब्रू वेशीवरच टांगायला निघालेला आहे, त्याला थांबवायलाच हवा. मिस्टर गुप्ता. गुड आफ्टरनून ऑफिसर. आज काय काम काढलं तुमच्याकडे? मला अरेस्ट करायला आलात का ते खुन्याचं हत्यार शोधायला आलात तुम्ही? हे बघा मी ना ऑफिसर, कदाचित तुम्हाला माझ्या फिंगरप्रिंट्स हवे असतील का? हे बघा ऑफिसर, मागच्या वेळेसारखी ती युक्ती वगैरे करायची काही गरज नाही, कळलं तुम्हाला? काढलं मला काही कळलं नाही. तुम्ही जेवढे पावसाळे पाहिले नसतील ना तेवढ्या पावसाळ्यात मी भिजलेलो आहे. माझे फिंगरप्रिंट चेक करा तुम्ही. या, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी ना 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 ऑफिसर, गैरसमज माझा होत नाही अजिबात, गैरसमज तुमचा होतोय. अहो, माझे आणि अमरचे अजिबात दुश्मनी नव्हती. हा, आता माझ्या बायकोचे आणि त्याचे संबंध होते, हा, पण त्याच्यामध्ये तिचाही दोष होताच. आणि हे संबंध जेव्हा उघडकीस आले ना तेव्हा कदाचित मी देखील अमरला मारलं असतं, पण मला ती संधीच मिळाली नाही. कारण मी काही करायच्या आधी कुणीतरी त्याचं. हे बघा मिस्टर गुप्ता, आपल्यामध्ये जे काही झालं म्हणजे मी तुम्हाला अरेस्ट केलं आणि त्यामुळे जो काही घोळ झाला त्यासाठी डिपार्टमेंटच्या वतीने मी तुमची माफी मागतो. ओके, नाव, आम्हाला तुमच्या कॉपरेशनची गरज आहे. तुमचा जीव धोक्यात आहे, यू अंडरस्टँड? जनावराचं पुढचं टार्गेट तुम्ही असाल अशी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटला आहे. पण मी का? वेल, ते अजून नीटसं कळलेलं नाही आहे. मला एक सांगा, तुमच्या या धंद्यात तुमच्याशी कोणाची दुश्मनी होती का? नाही, आता अर्थात धंदा म्हणल्यानंतर कॉम्पिटिशनही असणारच. नाही, तसं नाही, पण त्या क्लबमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी जुगारामध्ये कोणी काही मोठा फटका खाल्ला होता का? लुक ऑफिसर, हा क्लब मी गेली 10 वर्ष चालवतो. इथे मी भिकाऱ्याला लक्षाधीश आणि कोट्याधीशाला भिकारी होताना बघितलंय. पण हे सर्व का? नाही, मी तुमच्या तिघांचा कोणी कॉमन शत्रू आहे का हे पडताळतोय. एनिवे, मुद्दा असा की आम्ही तुम्हाला सिक्युरिटी देतो, त्यामुळे 2 सब इन्स्पेक्टर्स आणि 4 कॉन्स्टेबल तुमच्या सिक्युरिटीसाठी असतील. ओके, पोलीस प्रोटेक्शन, गुड. ते अमरला देखील तुम्ही दिलं होतं, पण काय झालं? अहो, त्या जनावरांनी घरात घुसून अमरला मारलंय. एक लक्षात ठेवा, अमरने त्या अपराध्याला स्वतः दार उघडून घरात घेतलं होतं. हा मूर्खपणा तुम्ही करणार नाही अशी आशा बाळगूया. ओके, हॅव अ नाईस डे. आणि हो, आमच्या परवानगीशिवाय तुम्हाला घराबाहेर पडता येणार नाही, अंडरस्टँड? व्हॉट शिट ऑफिसर, हा, मी एक बिझनेसमॅन आहे, असं घरात बसून मला बिझनेस करता येणार नाही.
यू सी यू तुम्ही मला जबरदस्ती करू शकत नाही. दिस इज लाइक अ हाउस अरेस्ट. तुम्हाला कल्पना नाहीये माझे हात कुठपर्यंत पोहोचलेले ते. लेट मी टॉक टू माय लॉयर प्लीज. शट अप. तुम्हाला सगळा खेळ वाटला की काय? आम्हाला काम धंदे नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो असं वाटलं तुम्हाला? एक लक्षात ठेवा, हा जो कोणी जनावर आहे हा माथे फिरू असला तरी अत्यंत हुशार माणूस आहे. अंडरस्टँड? तो आत्ताही गप्पा बसलेला नसेल. हे पोलीस प्रोटेक्शन तोडून तुमच्यापर्यंत पोहोचायची योजना आखत असेल तो. त्यामुळे आमच्याशी कॉपरेट करण्याशिवाय आणि आमच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. अंडरस्टँड? मॅडम टेक द चार्ज. यस. आणि हो, युअर फोन इज बीन टॅप. कलम कुठे? सर ते मागे कोर्टयार्ड मध्ये आहेत सर. टेरेसवर कोण आहे? टेरेसवर सर कोणीच नाही. का? जनावरांना सांगून ठेवलं तो टेरेसवर येणार नाही म्हणून. गो टेक अ पोझिशन ऑन टेरेस. गो तांडेल तुम्ही चला. सर हा कदम काय बॅक पोझिशन कशी आहेत? व्यवस्थित आहे सर. आतमध्ये कोण आहे? आतमध्ये पॉवरची ड्युटी आहे. गुड. मी आलो होतो तेव्हा टेरेसवरती कोणी नव्हतं कदम. असा हलगर्जीपणा मला चालणार नाही. बी अलर्ट. सगळ्यांना आपापली ड्युटी समजावून सांगा नीट. ओके ओके सर. बाकी कंट्रोलमध्ये सगळं व्यवस्थित? गुड. एक राऊंड मारूया कम सर. हॅलो हॅलो. नमस्कार. नमस्कार. काय ज्याला ह्या युगात तुम्ही लोक जनावर म्हणता पण खरा काय? जो कोणासाठी थांबत नाही, जो कोणाला चुकत नाही. तुला काय वाटलं? आजूबाजूला चार पाच पोलीस ठेवले म्हणजे तुझ्या जीवावरचा धोका टाळला असं तुला वाटतंय? नाही नाही, तुझ्या नरडीचा घोट तर मी कुठल्याही क्षणी येऊन घेणार आहे. हॅलो हॅलो. तुमचं काय बिघडवलं? हो काय बिघडवलं? वर तोंड करून विचारतो काय बिघडवलं? अड्डा, जुगाराचा अड्डा. हजारो माणसं बर्बाद करतोय आणि वर वि तुला मी असा मारणार नाही. तुला ना सतत वाटत राहील मृत्यू आत्ता येईल मग येईल आत्ता येईल मग येईल आत्ता येईल मग येईल. एक वेळ अशी येईल ना तू मृत्यूला भीक मागशील, सैरभैर होशील. येऊ दे मृत्यू, येऊ दे मृत्यू, सैरभैर होशील. हॅलो हॅलो. हॅलो 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 इन्स्पेक्टर. हॅलो हॅलो. प्लीज प्लीज एक ग्लास पाणी घे. पाणी. हॅलो. हा राकेश गुप्ताच्या घरी आता फोन आला तो कुठून आला होता? कुठे? घराच्या बाहेर. इन्स्पेक्टर जाऊ नका. अरे भगवान भगवान.